नमस्कार, शेतकरी किचन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आता सकाळच्या धारा चालू आहेत, तर धार काढून झाल्यानंतर जायचं आहे मका फवारायला। मका फवारल्यानंतर काय जरा थोडीशी कामं आहेत ती करणार आहे। आता हे फवारायला गेलेत, नंतर मी जाणार आहे थोडीशी त्यांना मदत करायला। कसं जास्त हेवी असतो पंप, त्याच्यामुळे त्यांचे खांदे दुखतील म्हणून थोडीशी मदत करायला जाते। मला पण भारी वाटतं मदत करायला, त्यांना पण आवडतं मी गेल्यानंतर। आता पटापट धारा आवरून घेते आणि जाते। एक गाईची धार झाली काढून, आता ही दुसऱ्या गाईची धार चालू केली। ही गाई काय शांत उभा राहत नाही, लात मारते, जपून धार काढावी लागते नेहमी नेहमी। अजून पण तसंच शांतच उभं राहत नाही जरा सुद्धा। खरंच थोडी नटखटच आहे, जरा सुद्धा शांत बघत नाही, पण धाराला खूप हलकी, दूध पण चांगलं देते। झाली आता हिची पण धार झाली, आता जायचं मककडं। सांगतो दूध ओतून घेते, कॅटल्या भरून ठेवते व्यवस्थित। व्हिडिओ आवडल्यानंतर सबस्क्राईब करा। तर हे मकावरती अशी आळी पडलेली आहे, तर त्यासाठी फवारणी करावी लागते, तुम्ही बघू शकता। तर इथं फवारणी चालू आहे, मिस्टर फवारत आहेत। तर त्यासाठी आम्ही इमामॅक्टिन, पेनझॉईल आणि कॅनोलफॉस हे नावाचे औषधं घेतलेली आहेत। तर आणि ते औषध व्यवस्थित झाडावरती राहण्यासाठी त्याचा स्टिकर टाकावं लागतं, ते स्टिकर पण टाकलंय। फवारणी व्यवस्थित झाली, ह्याला कमीत कमी, आता पहिलं मकावरती रोग नव्हते, पण आता मकावरती रोग असल्यामुळं कमीत कमी 3 फवारण्या तरी कराव्याच लागतात। गायींसाठी ही चारा केलेला आहे। आता मका फवारून झाल्यानंतर मग भिजवून घेऊन परत ह्याच्यात तणनाशक फवारायचं आहे। त्या साईडला मकवान केले आणि त्या साईडला कडवळ केले। तर अशा दोन प्रकारचे इथं गवत गायींना चारा केलेला आहे। आता मी घेते फवारून। हे लहान दिसत आहे, हे कडवळ आहे आणि त्या साईडला मकवान होतं। मकवान लवकर घालायला येतं आणि कडवळायला थोडासा उशीर लागतो, म्हणजे मग हे संपेपर्यंत कडवळ मकवान संपेपर्यंत व्यवस्थित कडवळ घालता येतं। औषध तोंडात वगैरे उडू नये म्हणून हवेने मी तोंडाला रुमाल बांधून घेतला आहे। इथं खूप चिखल आहे, चिखलातच आता फवारावं लागते, मग मी चप्पल काढली, चलता पण येत नाही आहे सध्या पंप घेऊन। तर झाला आता फवारून, थोडंसंच राहिलं आहे।
झालं काय फवारून? इथं दारात दोन तीन वांग्याची झाडं आहेत, तर त्याच्यावर पण आळी पडलेली आहे, ती पण फवारून घेते व्यवस्थितपणे. आणि व्हिडिओ आवडल्यानंतर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू.